नमस्कार, मी आशिष दिनाकर टोकन रायनार घाटी घाटांची जिल्हा यवतमाळ। आपण मी खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। आपण नाही का सोयाबीनला बायोला कशा पद्धतीने लावायचे हे तुम्हाला मी सांगत आहे। पहिले नाही का आपण सुरक्षा किटमध्ये हे पंचे घालून घ्यायचे दोन्ही हातात। तर एका किलोला जे बायर आहे आपण एका किलोला 25 मिली वापरायचे। अशा प्रकारे हे टाकायचं आणि चांगल्या पद्धतीने मिश्रण करून घ्यायचं। याला मस्त पळतलं वा सुकू घालायचं आणि 15 ते 20 मिनटं सुकू द्यायचं। याचे फायदे म्हणजे पांढऱ्या मुळ्याची वाढ, गुणवत्ता व पोटकिड्यांची बचत आणि रासायनिक खताचा वापर कमी होतात।